समाजामधील एवढा जातीय तणाव आम्ही पाहिला नव्हता, मात्र सर्व समाज पेटून उठत आहेत, त्यामुळे लोकांचा कल हा सरकारच्या विरोधात आहे असं मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं. सोलापुरातील काँग्रेस भवनात हर्षवर्धन पाटील, खासदार कुमार केतकर आणि रामदास फुटाणे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. हर्षवर्धन पाटील यांनी सरकार विरोधात किती रोष आहे हे सांगितलं. वंचितचा काही परिणाम होणार नाही, हवा बदलली आहे असंही पाटील म्हणाले. लोकांचा कल हा आता सरकारच्या विरोधामध्ये स्पष्ट झालेला आहे. मी 30-35 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, पण एवढा जातीय तणाव समाजामधला मी माझ्या 35 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये पाहिला. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये? आम्ही सत्तेत असताना 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं, 52,000 मुलांना नोकऱ्या लागल्या. मुस्लिम समाजाला सच्चर आयोगाचं 5% आरक्षण, हे आम्ही सत्तेत असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये दिलं. शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये मुस्लिम समाज मागासलेला आहे, अल्पसंख्याक आहे, ते आरक्षण हे निरुद्धच करून टाकलं. धनगर समाजाचं एक मोठं आंदोलन झालं पंढरपूर टू बारामती, ज्या संविधानाला सगळ्या जगामध्ये नाव दिलं जातं त्याच्याबद्दल म्हणतात आम्ही संविधान बदलू. पण हे सगळं चित्र जर आपण बघितलं तर हा एक सामाजिक ताणतणाव कोणी निर्माण केला याचा सुद्धा जनतेमध्ये करंट आहे. मी तुम्हाला सांगतो, मी कारण सरकारचं काम आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं. काँग्रेस पक्षानं नेहमी सर्व धर्म समभावाची भूमिका स्वीकारलेली आहे. हवा बदललेली आहे, रोज आता एक्झिट पोलचे आकडे रोज आता बदलायला लागलेले आहेत आणि जे सत्य आहे ते बाहेर यायला लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं की 2019 काँग्रेसची आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाची सत्ता येईल. वंचित बहुजन आघाडी 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, त्या तुमचा माझा पण जन्म झाला नव्हता, त्यावेळेस बंदी कुणी घातली होती? काँग्रेसनीच घातली होती ना. सोम अजून काँग्रेसचा काय पुरावा ह्यांना पाहिजे सगळा? कोण कोणासाठी उभा राहिले, कोण कोणाच्या माध्यमातून उभा राहिले आणि कोणाचा निवडणुकीच्यासाठीचा सुस्पष्ट काय भूमिका आहे ही मतदारांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळं मतदार ठरवतील आणि माझा पूर्ण विश्वास आहे. हा अनुभव आम्हाला आला कालच्या 7 लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस. तुम्ही कानो सांगा, नागपूरला काय घडलं, रामटेकला काय घडलं, वर्ध्याला काय झालं, चंद्रपूरला काय झालं, यवतमाळला काय झालं, गडचिरोलीला काय झालं सांगतो. पेट्रोलचे भाव वाढत आहेत, बड्या उद्योजकांची कर्जे माफ होत आहेत, मात्र त्याबाबत जनता पेटून उठत नाही असं मत खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं. मोदी पंतप्रधान झाले तर देशाचे तुकडे व्हायला सुरुवात होईल. मोदी स्वतः असं मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने परवाच्या त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की 370 कलम आणि 35A कलमाला ते हात लावणार आहेत, तो बदलून टाकणार, काढून टाकणार आहे. त्याच्याबद्दल मेहबूबा आणि उमर अब्दुल्ला यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की ह्या 2 कलमांना हात लावलात तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, हे मी नाही म्हटलेलं. आणि 370 कलम फक्त काश्मीरला नाही आहे, 370 आणि 371 हे ईशान्य भारताला सुद्धा आहे. आणि त्यामुळे 370 कलमाला जर हात लावला तर काश्मीरमध्ये आत्ता निदान असंतोष आहे तो काही प्रमाणात आटोक्यात आणि काही प्रमाणात हाताबाहेर गेला आहे. तो संपूर्ण ईशान्य भारतात तिथेसुद्धा अतिशय प्रक्षोभक असंतोष आहे, तोही हाताबाहेर जाईल, म्हणजेच देशाचे तुकडे व्हायची प्रक्रिया सुरू होईल असं म्हटलंय. मात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी आपल्या यावेळी भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागात दलित मुस्लिम बहुजनाबरोबरच आहेत, कुठेही भांडणं नाही, काही नाही आहेत. हे येतील, भाषणं करतील, निघून जातील बाहेर. गावात लोकांना एकत्र राहायचं असतं, सगळे प्रेमाने राहत आहेत. तेव्हा काही जरी आता गप्पा डाऊट येतो वंचित बहुजन वगैरे, समाज जो आहे तो चांगला विचार करणार आहे की आपल्या चुकीमुळे कदाचित पुन्हा ह्या दुसऱ्या देवाकडे जावं लागेल आपल्याला, जे स्वतःलाच देव समजतात आणि जे सांगतात की पंढरपूरला जाऊ नका, तुळजापूरला जाऊ नका. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूरला गेले, दर्शन घेतलं, आता हे सांगतात तिथे जाऊ नका. आता ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम संत जेव्हा म्हणतात गेले, हे सांगतात तिथेही जाऊ नका. यांच्या मागे उभं राहायचं का वारकरी संप्रदायाच्या हिंदुत्वाच्या मागे उभं राहायचं, हा लोकांपुढे प्रश्न आहे. मला खात्री या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीची भाषणं केली गेल्या महिन्यात, की एक त्या पदाची प्रतिष्ठा घालवणारीच भाषणं आहेत. तुम्ही शरद पवारचं कुटुंब काय करतं, यांचं कुटुंब याच्याशी काय देणं घेणं आहे? तुम्ही देशाबद्दल बोला, देशाच्या आर्थिक प्रश्नाबद्दल बोला. आणि हा आर्थिक प्रश्न असा आहे की या 4-5 घराच्या ताब्यात सगळी देशाची संपत्ती चालली, राष्ट्रीय आम्ही गप्प बसायचं का? म्हणजे
चार पाच कुटुंबाला मोठं करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्नाचे आकडे टीव्हीवर बघण्यासाठी ते आमची पोरं जन्माला आलीत का? तर ही जी स्वप्न विकणारी अर्थव्यवस्था आहे, त्या संदर्भात तुम्हाला मागे एकदा मी ऐकवलेलं होतं की अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते, कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते. कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याचं स्वप्न दाखवणारी भाजपची अर्थव्यवस्था हे अंबानी अदानी तीन चार लोकांच्या ताकद आहे. यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.